श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती मातेला नमस्कार असो, श्री गुरुंना नमस्कार असो. भैरवांचा व मातृका गणांचा पराभव. अध्याय 14. भैरवांचा पराभव. हिंगळा देवीच्या दर्शनासाठी मच्छिंद्र निघाले. वाटेत घनदाट अरण्य लागले. वारा आत शिरू शकत नव्हता. सूर्य किरण आत प्रवेश करू शकत नव्हते. अशा निबिड वनात ते खूप आत आत गेले. तेथे झाडी मध्येच एक शेकडो हात रुंद व उंच असे प्रवेशद्वार दिसले. त्या द्वाराचे रक्षण करणारे 8 भैरव होते. त्यांनी मच्छिंद्र येतो आहे असे पाहिले. त्यांची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्यांच्या समोर एकदम गोसाव्याच्या वेशात प्रकट होऊन त्यांना विचारले, काय रे ब्रह्मचार्या कुठे जात आहेस? ते म्हणाले, मी देवीचे हिंगळा देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही कोण? तुम्ही पण येता का? तेव्हा ते म्हणाले, अरे आम्हीच या देवीचे द्वारपाल आहोत. इथे येणाऱ्याला त्याच्या पाप पुण्याचा झाडा द्यावा लागतो. जे जे सत्कर्म किंवा दुष्कर्म केले असेल ते माणसाने येथे बोलून दाखवले पाहिजे, आणि जर तसे केले नाही तर आम्ही त्याला अडवितो. जर खोटे बोलून पुढे जाण्याचा प्रयत्न केलास तर दार लहान होते व तो माणूस त्यात अडकतो. तू पहा काय ते खरे पाप पुण्य सांगणी आत जा. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी पाप व पुण्य हा भेदच जाणत नाही. सर्वच कर्मे मी ईश्वर अर्पण केली आहे. आता कुठले पाप आणि कुठले पुण्य? चला मला जाऊ द्या. ते भैरव रागावले व बोलले, अशा गुळमुळीत गोष्टी नको. अरे देह आहे तोवर देहाचे प्रारब्ध कर्म कोणाला सुटले आहे का? जोवर देह प्रारब्ध आहे तोवर काहीतरी पाप पुण्य होणारच. आणि कपटाने तू खोटे बोलतोस तर तुला शक्तीचे दर्शन होणार नाही. मच्छिंद्रनाथ हसून म्हणाले, प्रत्यक्ष यम व शंकर हे ज्या ब्राह्मी स्थिती पुढे निष्प्रभ ठरतात त्या स्थितीत मी आहे. तिथे तुम्हा मशकांच्या दमदाटीला कोण भीतो? त्यांचे हे बोलणे ऐकून 8ही भैरव नाना प्रकारचे शस्त्रास्त्रे घेऊन त्यांच्यावर धावून गेले. पण मच्छिंद्रनाथाने त्यांचा प्रतिकार केला. तेवढ्यासाठी त्यांनी चिमुटभर भस्म घेतले व सर्व देवतांना संरक्षणासाठी आवाहन करून ते भस्म वज्र पंजर मंत्र म्हणून आपल्या भाळी लावले. त्या क्षणी त्यांचे शरीर अत्यंत कठीण होऊन कोणाही भैरवाचे कोणतेही शस्त्र त्यांच्यावर चाले नसे झाले. त्या भस्मात व मंत्रात एवढा प्रभाव होता की मच्छिंद्रनाथ वज्रासारखा कठीण झाला आणि त्या भैरवांना म्हणाला, या या युद्ध करायला या, आता आळस करू नका. तुमचा काय पराक्रम आहे तो दाखवा, नाहीतर कोरड्या विहिरीत जीव द्या. भैरवांनी आयुधे सरसावली आणि त्यांच्यावर भयंकर मारा केला. पण सर्व शस्त्रे परत गेली, बोथट झाली. मच्छिंद्रनाथ जसाच्या तसाच उभा. मग वायू, मोहिनी, इंद्र, नाग, ब्रह्मा, रुद्र, दानव, कृतांत इत्यादी देवता ज्यावर आहेत अशी भयंकर अस्त्रे भैरवांनी त्यांच्यावर फेकली. तेव्हा प्रलय होणार की काय असे वाटू लागले. पण मच्छिंद्राने भस्म मंत्रून प्रत्येक अस्त्रावर प्रति अस्त्र योजून भैरवांचे सर्व अस्त्रबल विफल करून टाकले. त्याचबरोबर त्यांनी वाताकर्षण मंत्र म्हणून भस्म फेकले. तेव्हा सर्व भैरव भूमीवर पडले. त्यांचे प्राण कासावीस झाले व ते निश्चेष्ट पडले. पुढे मातृका गणांचा पराभव.
तिकडे हिंगळा देवीने म्हणजेच अंबेने आपल्या मुख्य मुख्य 5-7 मात्र कागडांना युद्धाची वार्ता समजून घेण्यासाठी पाठविले। तेव्हा हे युद्ध चालूच होते। त्या परत गेल्या व त्यांनी देवीला युद्धाचे वृत्त सांगितले। तत्काळ देवीने सर्व मात्रका गणांना मच्छिंद्रनाथाला मोह पाडण्यासाठी पाठविले। त्यांचा जथा अरण्यातून येत आहे असे पाहताच मच्छिंद्राने विलक्षण त्वरेने कामशर योजून मोहनास्त्राचा प्रयोग केला। त्यामुळे त्या सर्व दासींना स्वतःची स्मृतीच न राहून त्या वेळ्यासारखे नाना प्रकार करू लागल्या। त्या नाचत ओरडत हातवारे करीत गाणी गाऊ लागल्या। मग त्यांच्यावर मच्छिंद्राने विद्या गौरव अस्त्राचा प्रयोग केला व वातास्त्र सोडून त्या मातृका गणांची वस्त्रे त्यांच्या शरीरावरून सुटतील व दूर ओढून जातील असे केले। त्याप्रमाणे त्यांची वस्त्रे उडून गेली व त्या वस्त्रहीन अवस्थेतच बेभान होऊन नाचू लागल्या। त्यानंतर मच्छिंद्राने क्रियाशक्तीने त्या प्रत्येकीला समोर दिसतील असे अनेक सुंदर पुरुष निर्माण केले व त्याच वेळी त्या मातृकांवरील मोहनास्त्र आवरून घेऊन त्यांचे देहभान त्यांना परत प्राप्त करून दिले। त्या बाणावर आल्या व पाहता तो समोर कितीतरी तरुण सुंदर पुरुष व त्या स्वत मात्र विवस्त्र। त्यामुळे त्या अतिशय लज्जित होऊन पुन्हा सैरावैरा पळत देवीकडे निघाल्या। जाता जाता त्यांनी 8ही भैरव निश्चेष्ट पडलेले होते ते पाहिले। त्या देवीजवळ तशाच नग्न अवस्थेत धावत गेल्या तेव्हा अंबेने विचारले, हे ग काय, सगळ्यांची वस्त्रे कुठे गेली? त्यांनी लज्जेने चूर होऊन सर्व काही जसे घडले होते तसे सांगितले। त्या धापा टाकीतच सांगत होत्या, अंबे माते, आमची पुण्याही संपले म्हणूनच ही स्थिती झाली। तू सुद्धा हे स्थान सोड, आता तो गोसावी येईल ने तुला त्रास देईल। एवढे धैर्यशाली भयंकर व श्रेष्ठ वीर अष्टभैरव तरीही ते त्याच्या समोर निश्चेष्ट पडले आहे। तो गोसावी जोगी साधा सुद्धा दिसत नाही, प्रत्यक्ष सूर्यच आला। जसे काही 11 रुद्र एकाच ठिकाणी आले तो सर्व दैव दानवांना ग्रासील, पंच महाभूते सुद्धा ग्रासून टाकील। त्या चात्रताने घाबरत असे बोलत होत्या। तेवढ्यात एक ओरडली, आला तो पहा जोगी आला। त्या सरशी सगळ्या घाबरून ओरडल्या। तेव्हा देवीने प्रथम माया शक्तीने सर्वांना नवी वस्त्रे दिली व त्यांना धीर देऊन ध्यान दृष्टीने पाहिले। अहो, हा तर उपरिचर वसूचा पुत्र मच्छिंद्रनाथ म्हणजे ऋषी कवी नारायण, तुम्ही भेऊ नका, चला आपण त्याला दर्शन देऊ, चला माझ्या पुढे असे ध्यान दृष्टीने त्यांना ओळखून जेव्हा अंबा म्हणाले तेव्हा सर्वजणी धीर करून पुन्हा निघाल्या। देवीने मच्छिंद्राला दर्शन दिले, तो लगेच तिच्या चरणी नत झाला। देवीने त्याला उचलून मांडीवर घेतले व म्हटले, बाळा, फार उत्तम पराक्रम केलास, या भैरवांना आता जागृत कर। तेव्हा मच्छिंद्राने अस्त्र आवरून घेतले। भैरव उठून उभे राहिले व नाथांची स्तुती करून म्हणाले, मार्तंड पर्वतावर मिळविलेल्या सिद्धींची परीक्षा घ्यावी म्हणून याला आम्ही अडविले, पण त्याने आमचाच पराभव केला। देवीने मच्छिंद्राला म्हटले, बाळा, मला तुझे योग सामर्थ्य दाखव ना थोडेसे। तेव्हा मच्छिंद्रनाथाने विचारले, काय करून दाखव? देवी म्हणाली, हा समोरचा पर्वत आकाशात उडव व तरंगत ठेव, मग त्यावरील माती न सांडता पुन्हा जागच्या जागी ठेव। तेव्हा मच्छिंद्राने वायू अस्त्र व नागास्त्र यांचा प्रयोग करून पर्वत उंच उडविला। शेष नागाने त्या पर्वताला वेटोळे घालून त्यावरील मृतिका दगड इत्यादी स्थिर धरून ठेवले। देवीने आपल्या शक्तीने माती ढासळवण्याचा प्रयत्न केला
पण काही उपयोग झाला नाही। तेव्हा मच्छिंद्रनाथाने पुन्हा योग बळाने तो पर्वत जागच्या जागी ठेवला। देवी त्याला म्हणाली, धन्य धन्य, तू वायू व पर्वत यांना मित्र केलेस, त्यांचा परस्पर विरोध असूनही तू त्यांना वश केलेस, मी तुला आणखी दोन अस्त्रे देते। असे म्हणून अंबा म्हणजेच हिंगळा देवी हिने समाधानाने त्याला स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे दिली। त्याला तीन दिवस आपल्या जवळ ठेवून घेतले व आशीर्वाद व वरदाने देऊन त्याला निरोप दिला। अरण्यातून तो बाहेर पडेपर्यंत ते अष्टभैरव त्याला निरोप देण्यासाठी आले होते। पुढे मच्छिंद्रनाथ कोठे गेला ती कथा पुढील अध्यायात येईल। फलश्रुती हा अध्याय पठन केल्यास कपट बंधनातून आपली मुक्तता व शत्रूचा पराभव होईल। श्री नवनाथ कथासार अध्याय चौथा संपूर्ण।